पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देश आता अंधारातून जात आहे. विजे बंद करून दिवे लावण्याचा कार्यक्रम सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे. तसेच भारताने कोरोना विरुद्धची लस शोधावी, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही, डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत, कुठलीही गरीब उपाशी झोपणार नाही असं भाषण मोदींकडून अपेक्षित होतं असं जितेंद्र आव्हाड यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. संपूर्ण देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंवरती बोलतील, भारतातला कुठलाही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही याच्यावर बोलतील, मास्क सॅनिटायझर आणि औषधं याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असेल आणि कोणालाही औषधं कमी पडणार नाहीत याच्यावर बोलतील, आम्ही नवीन लस शोधून काढतोय याच्यावर बोलतील, टेस्टिंग किट कमी पडणार नाहीत याच्यावर बोलतील. देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटलं होतं, तर त्यांनी नवीन नवीन इव्हेंट काढला, म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा. सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडनं तिथे उजेड आणण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, अपेक्षा आहे. अशा जर ते म्हणतात की अंधार करा आणि तुम्ही काय ते मोबाईलचे टॉर्च पेटवा, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा साहेबांना का वाट, हा तद्दन मूर्खपणा आहे, नादान बालिशपणा आहे. मी आज मात्र जाहीर करू इच्छित की मी काम करतोय, मी गरिबांमध्ये जातोय, मी गरिबांना जेवण देतोय, ते जे तेलात मेणबत्तीतले पैसे ना ते पण मी गरिबांना देईन, पण मी माझ्या घरात लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.